दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तुम्ही मंत्रिपदाच्या आशेने पळून गेलाय हे मान्य करा. वैभव पाटलांचा पलटवार. तुम्ही धडधडीतपणे खोटं बोलताय. नेत्यांना, कार्यकर्त्यांना विचारून गेलो असं धडधडीतपणे खोटं सांगताय. तसे असेल तर 12 आमदारांच्या यादीत तुमचं नाव कसं? स्वतःच्या उदात्तीकरणासाठी टेम्हूचे नाव जोडू नका. तुम्ही 1972 पासून विश्वासघाताचा तुमचा इतिहास आहे. संपतराव नाना, शहाजी बाबू पाटील, शिवाजीराव देशमुख तसेच माजी आमदार या सर्वांना फसवून राजकारण केलं आहे. याची साक्षीदार खडापूरची जनता आहे. तुम्ही मंत्रिपदासाठी पळवून गेलाय हे मान्य करा असा पलटवार वैभव पाटील यांनी केला आहे. सुहास बाबर यांनी काल वैभव पाटलांनी केलेल्या टीकेचा तिखट समाचार घेतला होता. कुणी ऐऱ्या गैऱ्याने आमची मापे काढू नयेत असं सांगत वैभव पाटलांचं वाभाडं काढलं होतं. सुहास बाबर यांच्या टीकेला उत्तर देताना वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही तालुक्यातल्या सगळ्या संस्था मोडून खाल्ल्या, कारखाना मोडून खाल्ला, सुतगिरणी कर्जबाजारी करून ठेवली, बँका पतसंस्था अडचणीत आणल्या. 40 वर्ष राजकारण करताय पण नवनिर्मितीचे एखादे तरी उदाहरण सांगा असा खोचक सवाल वैभव पाटील यांनी केला आहे. मागची पिढी राजकारणात गुरफटली, निदान तुम्ही काय उभा केले ते लोकांना सांगा असा टोमणा वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांना मारलाय. प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात वैभव पाटील म्हणतात, टेम्भू टेम्भू म्हणून दिशाभूल करू नका. आमच्या कारकिर्दीत 1,100 कोटी रुपयांचा निधी आणला होता. आत्ताच्या शासनाने 800 कोटी निधी टेम्भूसाठी दिला आहे. मग शासनाला का बदनाम करता आहात असा सवाल करत नगरपालिकेने दिलेल्या आभारपत्राचे भांडवल करू नका. पालिकेचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांनी कौतुक केलं आहे. तुम्ही नगरपालिकेची काळजी करू नका, आम्ही त्यासाठी समर्थ असल्याचा टोला वैभव पाटील यांनी लगावला आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.